पुण्यातले कुप्रसिद्ध गुंड बाबा बोडके याचे मुख्यमंत्र्यांसोबतचे फोटो समोर आल्यानंतर सगळीकडून तीव्र नापसंती व्यक्त होतीये. पुण्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी त्यांच्या राहत्या सोसायटीची जागा बळकावल्याच्या प्रकरणामध्येही याच बाबा बोडकेचा सहभाग आहे, पण त्याच्या नावाला घाबरून किंवा पोलीस आणि प्रशासन कोणतीच कारवाई करत नसल्याचं म्हटलंय. राजकारणी, बिल्डर आणि गुन्हेगार यांचे एकमेकांशी संबंध असल्यामुळे सामान्य माणसाची वेळोवेळी मुस्कटदाबी होत असल्याचा आरोप कुंभार यांनी केलाय. जो बिल्डर आहे मुकेश गडा म्हणून, त्याचं मागच्या वर्षी त्यांना 2013 शेवटी त्याला बाबा बोडकेला आणि दत्ता सागरे यांना अटक झाली होती अशाच एका प्रकरणामध्ये. आणि अशा लोकांशी, राजकीय पक्षांशी संबंध असल्यानंतर अर्थातच कुणाचं याच्यावर कारवाई करायची धाडस होत नाही. दोन नंबरचा धंदा या लोकांना करायचा आहे आणि राजकारण्यांना वोट बँक हवी आहे. वोट बँकवर दहशत हवी असेल तर अशा प्रकार करावे लागतात. म्हणूनच राजकारणी, बिल्डर आणि यांच्याशी संबंध येतात ते मंत्रालयात गेले तरी कळत नाही. मला आश्चर्य वाटतं, सगळ्यांची कुंडली ठेवणारे मुख्यमंत्री गुन्हेगारांची कुंडली का ठेवत नाही? माझ्या नावावरच मला अपॉइंटमेंट दिली होती. माझ्या सोबत ही मंडळी, मी आणि मिहिरजी कुलकर्णी यांच्याबद्दल आम्हालाच अपॉइंटमेंट दिली होती, पण नेमकं अनावधानाने त्यांच्या सोबत ती मंडळी होती आणि ती तिथे आली. त्याचा कोणीतरी फोटोचा तो काय गैरवापर केला काय केला मला माहिती नाही. आणि ऍक्सिडेंटली झालेला आहे असं म्हणायला हरकत नाही की हे जे त्या व्यक्तीचं आमच्यासोबत असणं, कारण हे लोक काहीतरी त्यांच्या कामाने तिथे आले होते, त्यांच्या गाडीत ते असल्यामुळे ते सोबत तिकडे आतमध्ये आले. पण आम्ही विषय मुख्यमंत्र्यांशी फक्त आमच्या हेल्पलाईन बद्दल बोललो.